क्या है पुलिस स्टेशन से राइट साइड ना खराब हो एक्सेल बाइक के भारी डांस करतो ओके 3, 2, 1 पाडलास तू फोन एवढा कुठे पाडलास तू फोन एवढा ओके 3, 2, 1 आई तुमचं नाव सांगा सर ललिता यशवंत कांबळे काय सांगाल तुम्ही जे बघताय आणि आता सध्या ज्या बातम्या चालू आहेत ते तुमच्या मुलाने एकदम असं एकदम फेमस होतात महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कसं वाटतंय त्यांच्या डान्स बद्दल आणि तुम्हाला काय वाटतं किती आवड आहे यांना डान्स माझ्या मुलाबद्दल मला आज एवढा अभिमान वाटतोय खूप अभिमान वाटतोय ते शब्दात मी सांगू शकत नाही कारण माझा मुलगा चांगलंच करतोय सगळं आज मी टीव्हीवर बघते पेपरमध्ये वाचते हे काही चुकीच्या घटना घडतात चुकीचं करतात पण त्याच्यातून पण मोकळं होऊन व्यवस्थित राहावं माणसानी जे काय करायचं कर्म चांगलं करावं चांगलं कर्म केल्याने चांगलंच फळ मिळतं तेच करतोय डान्स बद्दल म्हणजे लहानपणापासून माझ्या घरात ते डान्सचं भरपूर वेळ आहे मोठा भाऊ त्याचा गुरुच आहे मोठ्या भावापासून सुरूच आहे सगळं ते आणि त्याला ते वेळच होतं नंतर पोलीसमध्ये भरती झाला थोडा स्टॉप झाला त्यानंतर परत तो
हे त्याची स्वतःची नोकरी ड्युटी सांभाळून संध्याकाळचा हे सगळे उद्योग त्याला फ्रेश ठेवतात. जे काय डान्स करतो तो फ्रेश राहतो त्याने. तुम्हाला कसं वाटतं ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या आता फेमस होता ते तुम्ही कसं बघता त्याच्याकडे? आज मोठा स्टार म्हणून बघते खरंच. आणखी पुढे जावं त्याच्यासाठी काय? खूप त्याने खूप मेहनत करावी, आणखीन पुढे जावं चांगल्या पद्धतीने. ह्या माझ्या शुभेच्छा आहेत, माझे आशीर्वाद आहेत की चांगलंच करा. आणि खरंच मला आवड होती पहिल्यापासून की माझ्या मुलांनी स्टार व्हावं कोणीतरी, कारण आतापर्यंत मी तर कुठले स्टार बघितले नाही, तर माझ्या मुलात सगळेच स्टार दिसत आहेत मला. त्याला जे त्याला करायचंय ते करू दे, त्याला थोडं सपोर्ट सगळ्यांनी करावा, सपोर्ट मिळावा त्याला, हीच माझी इच्छा आहे. सर आता सर्वच महाराष्ट्रात तुमचं नाव गाजलेलं आहे, तसं लोकांना नाव तुमचं हे करायला काही त्रास नाहीये, बट तरी सुद्धा तुमचं नाव सांगा सर. माझं नाव अमोल यशवंत कांबळे. काय सांगाल तुम्ही, आज पूर्ण महाराष्ट्रात सध्या ट्रेंडिंग वर आहात, तुमचे व्हिडिओ सध्या ट्रेंडिंग वरती आहेत, कसं फील होतंय तुम्हाला आणि लोक तुमचा व्हिडिओ पाहून एकदम खुश होतात? खूप बरं वाटतं, खूप छान वाटतं. ऍक्च्युली लोकांचं एवढं प्रेम मिळतंय मला, एवढं सपोर्ट करतायत लोक वाटलं नव्हतं. पण सगळ्यांना मनापासून माझे आभार व्यक्त करतो मी, आणि थँक्यू सो मच सगळ्यांना एवढं सपोर्ट करताय. तुम्ही पोलीस खात्यात आहात, तर तुम्हाला जे डान्सचं जे आहे ते कसं काय सुचलं म्हणजे याच्याबद्दल? डान्सचं मला लहानपणापासूनच वेड आहे, थोडं पॅशन म्हटलं तरी चालेल त्याला. लहानपणापासूनच आहे, मी माझे मोठे भाऊ याच्यामध्ये होते, कोरिओग्राफर आहेत ते फोक डान्सेसचे, तर त्यांच्याबरोबर मी शोज वगैरे करायचो. बस असंच लहानपणापासूनच एक पॅशन म्हणून बाळगलेलं आहे. सर पोलीस खातं सांभाळून तुम्ही डान्सचं जे आहे, तुम्ही एकदम ट्रेन डान्सर्स वाटता ते, तर कसं काय तुम्ही हे जोपासताय सगळं पूर्ण? ट्रेन डान्सर वगैरे असं काही नाही, मी जस्ट व्हिडिओज बघतो, म्युझिक ऐकतो, आणि त्यानुसार व्हिडिओज बघून किंवा त्यांच्याकडनं शिकून. आता यंगस्टर्स खूप चांगले चांगले कोरिओग्राफर्स आहेत, त्यांचे व्हिडिओज आहेत आपल्या इंस्टाग्रामवर वगैरे, तर त्यांचे व्हिडिओज बघून बघून थोडं प्रॅक्टिस करून होऊन जात. सर कसं वाटतंय, लोक सर्वीकडे तुमची वाहवा होते आणि लोक पूर्ण लाईक करतात तुमच्या व्हिडिओला, कसं फील होतंय? खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय, एवढं सगळं प्रेम मिळतंय मला, स्वतःला खूप नशीबवान समजतंय. अजून पुढे काय करणार आहात याच्या पुढे, कोणत्या पिक्चरची वगैरे ऑफर आहे का तुम्हाला? अजून तरी काय ऑफर नाहीये, पण जर असं काय असेल तर वरिष्ठांची परवानगी जर मला मिळाली या गोष्टी करण्याकरता, तर मी नक्कीच करेन. काय सांगाल आता हे दिवसादिवस महाराष्ट्रामध्ये फेमस होता ते, तुमचा कसा सपोर्ट राहिला याच्या मागे त्याच्या? माझं लहानपणापासून माझं नृत्य हा आवड होतं, आणि त्यामध्ये मी पारंगत करण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत भरपूर असे इव्हेंट्स आणि ऑर्गनायझिंग केलेले आहेत, स्कूल कॉलेज आणि अशा अनेक इव्हेंट्समध्ये, जसं आता आपल्या IPL आणि कॉमनवेल्थ गेम यासारख्या मोठ्या इव्हेंट्समध्ये आमच्याकडून कोरिओग्राफी अशी गोष्ट झालेली आहे. पण आत्ता जे आहे ते मीडिया सोशल मीडियामधून व्हायरल ज्या गोष्टी होतात ते आपापले गुण प्रत्येकजण सांभाळत असतो. महाराष्ट्र पोलीसमध्ये जेव्हा तो गेला त्यानंतर त्याच्या काहीतरी गोष्टी थांबल्या, पण नंतर सोशल मीडिया जेव्हा आलं, जसे यूट्यूब आले, ह्या सारख्या गोष्टी आल्या, नंतर त्यांनी स्वतः वेळ काढला. कारण दिवसभराच्या या 24 तास ड्युटीनंतर, 12 तास ड्युटीनंतर काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे, स्वतःला माइंडली आपल्याला क्लिअर राहिलं पाहिजे की ताणतणाव असतो, सगळीकडूनच ताणतणाव असतो पोलिसांना, तर कुठेतरी त्याचा रिलॅक्सेशन पाहिजे म्हणून त्यांनी हा डान्स हा विषय त्यांनी निवडला, आणि त्यामधून त्यांनी पुढे आपलं. तुमचं कसं त्यांना सपोर्ट होतं डान्सच्या बाबतीत? तुम्ही कोरिओग्राफर आहात, तुम्ही कसं त्यांना हे केलं सपोर्ट? लहानपणापासून तो माझ्याबरोबरच होत होता, यायचा कार्यक्रमांना यायचा, मोठमोठ्या शोजमध्ये पण त्यांनी परफॉर्म केले. पुन्हा त्यानंतर त्याला महाराष्ट्र पोलीसमधून जे दिवाळी मेळावा हा विषय असतो पोलिसांसाठी,
त्या याच्यामध्ये त्याला एक चान्स मिळाला की जिथे ऋतिक रोशन सारख्या दिग्गज कलाकाराबरोबर त्याला परफॉर्म करायला मिळाला. आणि नेहमीच आमचा पाठिंबा असतो त्याला, काही ना काही नवीन असेल तर नवीन गोष्टी तू शिकून पुढे जावं. तुम्हाला काय हवं, किती आणखी फेमस व्हाल हे महाराष्ट्रामध्ये? असं तो फेमस होणार आहे, कारण आता सोशल मीडियावर जेवढ्या काही गोष्टी आहेत, आता सपोर्ट एखादी क्लिक छोटस पण क्लिक आहे ना तो व्हायरल भरपूर होतो, कारण त्याला माहिती आहे की काही ना काही जो करतोय तो व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने करतोय. सर क्या कहेंगे, आपके जो वीडियोज है वो पूरे महाराष्ट्र में छाए हुए है, आपका नाम भी बहुत बढ़ रहा है, क्या कहेंगे उसके बारे में? एकदम बहुत अच्छा लग रहा है, बहुत प्राउड फील हो रहा है कि एक मुंबई पुलिस का बंदा जो है अपना पैशन संभाल के, नौकरी संभाल के पैशन अपना संभाल रहा है और उसकी सराहना लोग कर रहे हैं, बहुत प्यार मिल रहा है, बहुत अच्छा लग रहा है, बहुत खुश हूँ मैं. सर कैसे आपको ये दिशा में आया कि ये डांस मुझे करना चाहिए, पसंद है और मैं वीडियो अपलोड करूंगा? तो ये सर बचपन से ही मेरे को शौक है डांस करने का, तो आगे भी जब करता था मैं फोक डांसेस के वगैरह शो किए हैं मैंने मेरे बड़े भाई के साथ में, लेकिन जब पुलिस में भर्ती हुआ उसके बाद में कुछ नहीं हुआ. उसके बाद में हमारा एक पुलिस का शो होता है दिवाली के टाइम पे, तो उसमें परफॉर्म करने का मौका मिलता है. जो पुलिस वाले आर्टिस्ट है हमारे मुंबई पुलिस के, जो रिदमिस्ट है, सिंगर है, डांसर्स है, तो उन लोग को मौका मिलता है वहाँ डांस दिखाने का अपना, तो वो एक प्लेटफॉर्म मिला. फिर मैंने अपना थोड़ा सा चालू किया, जब ड्यूटी करके आता हूँ घर पे तो थोड़ा प्रैक्टिस करता हूँ, फिर जब छुट्टी का दिन मिलता है तो उस दिन मैं शूट वगैरह करता हूँ और वीडियोस अपलोड करता हूँ. सर कैसे लग रहा है, कैसे फील हो रहा है, पूरे महाराष्ट्र में आपके वीडियो छा रहे हैं इस पर? बहुत अच्छा लग रहा है, बहुत प्राउड फील हो रहा है, लोगों का पूरा प्यार मिल रहा है, सिर्फ महाराष्ट्र से नहीं बल्कि पूरे हिंदुस्तान से प्यार मिल रहा है, तो बहुत सब लोगों का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ. थैंक यू सो मच सपोर्ट करने के लिए सबको. मैडम नाव सांगा तुम्ही सर. माझं नाव जानवी अमोल कांबळे. काय सांगाल, तुमचे हजबंड जे आहेत ते रातोरात पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण असे व्हायरल झाले आहेत त्यांच्या डान्समुळे, कसं वाटतंय तुम्हाला? मी सर्व खूप खुश आहोत आणि आम्हाला स्वतःच विश्वास बसत नाही की एका रात्री इतकं त्यांचं स्थान एवढं उंचावर जाईल, त्यामुळे आम्ही पूर्ण फॅमिली एकदम. तुम्हाला त्यांनी लग्नाआधी सांगितलं होतं का मला डान्स वगैरे येतो करायला? त्यांनी मला आधी सांगितलं होतं आणि 2014 आमचं लग्न ठरलं, त्याच्या आधीच त्यांच्या ऑफिसमध्ये उमंग म्हणून प्रोग्राम असतो, त्याच्यामध्ये त्यांनी ऋतिक रोशनसोबत डान्स केला होता. मग तेव्हा तुम्हाला असं वाटलं का हा एकदम महाराष्ट्रात फेमस होती म्हणून? असं म्हणजे वाटलं नव्हतं, पण माझी अपेक्षा होती की असंच एक दिवस त्यांनी स्वतःच असं असावं त्यांचं काहीतरी. आणि आज ते आम्ही बघतोय त्यांना. आता जर त्यांना एखादा मूवी किंवा काही मिळालं तर तुम्हाला कसं वाटेल? आम्हाला तरी छानच वाटेल आणि त्यांना मिळावं अशी अपेक्षा आहे आमची सर्वांची, आणि सर्वांनी इतका छान प्रतिसाद दिला असंच त्यांना सर्वांनी सपोर्ट करावा.